परत फिरा रे नमस्कार। हे गाणं आज मी घेतोय, खूपच मोठी उडी आहे मला माहिती आहे, पण गायकी दाखवणं हा अजिबात उद्देश नाही आहे। माझा अनुभव मला शेअर करायचा आहे ह्या गाण्यासंबंधीचा। जेव्हा मी COAB-मध्ये होतो तेव्हा आमच्या फिरोद या ग्रुपमध्ये नॉर्मली मी आपली तानपुऱ्यावरची गाणी गायचो, पण काही मित्र वेस्टर्न बॅकग्राऊंडची होती आणि त्याच्यामध्ये कॉर्ड नावाचा प्रकार असायचा। तर हे काय असतं कारण तोपर्यंत काही माहीत नव्हतं। मग कॉर्ड म्हणजे तीन स्वर असतात, सा ग प, म्हणजे बहुतेकांना माहिती असेल पण नसेल तर सांगतो की इट्स अ हार्मनी, म्हणजे तीन सागप, म्हणजे ग शुद्ध किंवा कोमल, आणि हे तीन स्वर एकदम वाजवले की जो इफेक्ट होतो आपल्याला जाणवतो, तर त्याला कॉर्ड। त्याच्यामध्ये अजूनही प्रकार आहेत पण मी दोन बेसिकच सांगतो, सा शुद्ध ग प आणि सा कोमल ग प। तर हे असे वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे कॉर्ड्स जेव्हा सुरुवातीला मित्रांकडनं कळले तेव्हा फार कुतूहल वाटलं। मग पहिलं गाणं मला आठवतं मी कॉर्ड्सवर गरे निध म ध रे म प म ध प ग रे सा प ग रे सा ग रे ग प ग ग रे सा नि रे सा रे ग रे ग रे निध म ध रे म प म ध प ग रे सा प सा ग शुक्र तारा मंद वारा चांदणे पाण्यातून। तर हे गाणं जेव्हा मी गायला लागलो त्यातले कॉर्ड थोडे कळायला लागले, कारण ह्या गाण्याला यमन बेस होता आणि असं लक्षात आलं की अच्छा असे कॉर्ड असतात। आणि तसे या रागातले कॉर्ड किंवा या गाण्यातले कॉर्ड फार अवघड नाही आहे, त्यामुळे सुरुवातीला शिकायला छान वाटलं। पण मी दिदींचं आणि खळेकाकांचं या चिमण्यांना ऐकलं आणि तुम्हाला सांगतो ते गाणं मी अनेक वेळा ऐकायचा आधी प्रयत्न केला, मग फार पुढची स्टेप म्हणजे वाजवायचा प्रयत्न केला। मी गाणं बाजूलाच ठेवा, तर वाजवताना गंमत काय व्हायची, एकदा या पट्टीत सुरू केलं की जेव्हा मी परत या चिमण्यांवर यायचो तेव्हा माझी पट्टी बदललेली असायची वाजवतानाचं। तर हे लक्षात आलं की आपण काहीतरी बेसिक गडबड होती आहे। मग मित्रांशी बोललो, याला विचार त्याला विचार, आणि थोडंसं कळायला लागलं, खूप वेळ लागला पण त्याला, पण लक्षात आलं की हे पूर्णपणे हार्मनी बेस्ड आणि ज्याच्यामध्ये मी राग शोधणं हे चुकीचं होतं या गाण्यामध्ये, म्हणजे रागाच्या पलीकडेही संगीत काहीतरी वेगळं असतं हे तेव्हा कळलं। आणि जे इत खूपच तेवढंच मोठं आहे किंवा म्हणजे आता अनएक्सप्लोअर्ड होतं मला तेव्हा, पण जेव्हा मी हे गाणं थोडंसं वाजवायला लागलं, थोडं जमायला लागलं, तेव्हा इतका आनंद झाला मला। तर आज मी फक्त मला जो झालेला आनंद आहे तो तुम्हाला शेअर करतो आहे। तर ऐका या चिमण्यानो, थोडं कॉर्ड्सकडे लक्ष द्या, म्हणजे काही बरे वाजले आहेत, अजून यातली तज्ज्ञ मंडळी म्हणतील की अरे हे असं का वाजवलं, तर पण ऐका, नक्की ऐका, धन्यवाद। या चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो परत फिरा रे घराकडे अपुल्या
तिन्ही सा धन्यवाद।